राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या किल्ले रायगड दौऱ्यासाठी होळीच्या माळावर नियोजित करण्यात आलेले हेलीपॅड अखेर रद्द करण्यात आले। शिवप्रेमींनी सोशल मीडियावर या हेलीपॅड विरोधात मोहीम चालवली होती, अखेर या मोहिमेला यश आले। होळीच्या माळावर राष्ट्रपति कोविंद यांच्यासाठी हेलीपॅड बनवण्यात येणार होता, मात्र हेलिकॉप्टरच्या लँडिंग दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धूळ उडत असल्याने हेलिकॉप्टर तिथे करण्याला शिवप्रेमींचा आक्षेप होता। त्यामुळे हेलिकॉप्टर न वापरता राष्ट्रपति कोविंद हे किल्ले रायगडच्या पायथ्याला उतरून किल्ल्यावर रोपवेने जातील। किल्ले रायगड प्रतिष्ठानचे प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे। पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। किल्ले रायगडावरील राष्ट्रपतींसाठीचं हेलिपॅड रद्द। होळीच्या माळावर हेलिपॅड होणार नाही। शिवप्रेमींच्या दबावापुढे प्रशासन नमलं। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 डिसेंबरला किल्ले रायगडावर येणार आहेत। त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी होळीच्या माळावर हेलिपॅड बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं, पण हेलिकॉप्टरच्या लँडिंगमुळे उडणारी धूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवप्रेमींनी हेलिपॅडला विरोध केला होता। सोशल मीडियावर या संदर्भातली मोहीमही सुरू केली होती। शेवटी खासदार संभाजी राजे छत्रपतींनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि त्यांच्या शिष्टाईला यश आलं। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे। यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते रायगडावर रोपवेने येणार आहेत। राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सेल्यूट करतो। की हेलिकॉप्टरने आल्यामुळे जो धुरळा उडतो तो होळीच्या माळावरच्या शिवप्रतिमेमध्ये, त्याच्यामुळे ती शिवप्रतिमेची विटंबना होते अशी आमची भावना होती। समस्त संपूर्ण शिवप्रेमींची ती भावना होती, पण आमच्या या सगळ्या गोष्टींचा राष्ट्रपती महोदयांनी मान राखला आणि ज्या प्रेमाने ते छत्रपतींना भेटायला येत आहेत त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता रोपवेने गडावर येण्याचं मान्य केलं। किल्ले रायगडावर यापूर्वीही हेलिपॅड होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धूळ उडत असल्यानं ते बंद करण्यात आलं। आताही शिवप्रेमींनी चालवलेल्या या मोहिमेमुळे राष्ट्रपतींना रोपवेनं किल्ले रायगडावर यावं लागणार आहे। राजेश भोसलेकर, साम टीव्ही न्यूज, किल्ले रायगड।